मिरज सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांनी वाचवले चिमुकल्याचे डोळे. अतिशय किचकट आणि नाजूक अशी शस्त्रक्रिया झाली यशस्वी. 5 वर्षाचा राजवीर मोरे राहणार जत डोळ्यात किडा चावल्याने डोळ्याला सूज येणं सुरू झालंय. इन्फेक्शन दोन्ही डोळ्यात पसरलं. उजव्या डोळ्यात ते खूपच जास्त प्रमाणात पसरलं. एका डोळ्याला दिसायचं बंद झालं तर दुसऱ्या डोळ्याची पण दृष्टी कमी व्हायला लागली. नातेवाईक खूप घाबरले आणि त्यांनी इतरत्र कुठे न दाखवता मिरज सिव्हिलवर विश्वास ठेवून 8 ऑगस्ट या दिवशी त्याला नेत्र विभागामध्ये ताबडतोब भरती करण्यास आणले. विभाग प्रमुख डॉक्टर शरद शेगावकर आणि डॉक्टर स्वप्नाली बंडगर, सहाय्यक प्राध्यापक नेत्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले. तसेच वरिष्ठ निवासी डॉक्टर प्रतीक, डॉक्टर रोहिणी, कनिष्ठ निवासी डॉक्टर दिनेश, डॉक्टर दीपाली, डॉक्टर अनुजा, डॉक्टर स्वाती, डॉक्टर हर्षित तसेच परिचारिका, विभाग मोहिते, सिस्टर आणि टीम यांनी खूप तत्परता दाखवली. वेळोवेळी MRI स्कॅनिंग करून औषधोपचार आणि शस्त्रक्रिया केल्याने तब्बल 4 आठवडे ट्रीटमेंट करून डोळा वाचवण्यात नेत्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांना यश आलं. यामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील आणि रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर मनोहर कचरे यांचाही मोठा वाटा आहे. वेळोवेळी डोळ्याची सोनोग्राफी करून औषधोपचारासाठी दिशा ठरवण्यात या दोन्ही विभागाचे नेत्र विभागाला सहकार्य लाभले. माननीय अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे सर, डॉक्टर प्रियंका राठी मॅडम यांनी विशेष लक्ष दिल्याने चिमुरड्याचा डोळा वाचवण्यात यश आले. याबाबत नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी मिरज सिव्हिल आणि रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.